विद्यार्थी मित्रों, आपल्या सूर्यमालेतील बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. तुम्ही पाहू शकता मर्क्युरी म्हणजे बुध, व्हीनस ग्रह, आपली पृथ्वी. आपली पृथ्वी तुम्हाला माहितीच आहे, पृथ्वीवर आपण राहतो. त्यानंतर मंगळ, आता आपण मंगळावर जाण्याची तयारी करतो. विद्यार्थी मित्रो, अंतरग्रहांचं जे बाह्य कवच आहे ते टणक असतं, म्हणजेच कठीण असतं. विद्यार्थी मित्रो, गुरु, शनि, युरेनस आणि नेपच्यून हे सर्व बहिर्ग्रह आहेत. बहिर्ग्रहांभोवती एक कडी असते. बहिर्ग्रहाचे बाह्यावरण हे वायुरूप असतं. तुम्ही पाहू शकता जुपिटर, सॅटर्न म्हणजे शनिग्रह, युरेनस आणि नेपच्यून हे सगळं बहिर्ग्रह आहे. विद्यार्थी मित्र, असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका असं म्हणतात. आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकेच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका असं म्हणतात. तर मित्रो, आज आपण दीर्घिका व तिचे काही प्रकार ते अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र, आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका ही देवयानी या नावाने ओळखली जाते. विद्यार्थी मित्र, देवयानी दीर्घिका ही आपल्या आकाशगंगेच्या सर्वात जवळची आपली दीर्घिका, लंबवर्तुळाकार दीर्घिका. विद्यार्थी मित्र, ही दीर्घिका तिच्या नावाप्रमाणेच आहे. या दीर्घिकेतील तारे हे केंद्राभोवती यादृच्छिक गती फिरत असतात. लंबवर्तुळाकार दीर्घिका यातील तारे हे कालांतराने सर्पिलाकार दीर्घिकेत त्यांचं रूपांतर होत असते. अरे मित्रो, आता आपण चक्राकार दीर्घिका याची माहिती देऊ. आपल्या आकाशगंगेपासून सुमारे 2.5 दशलक्ष प्रकाश वर्ष एवढ्या अंतरावर ही दीर्घिका आहे. विद्यार्थी मित्रो, आता आपण अवरुद्ध चक्राकार दीर्घिका याची माहिती. या दीर्घिकेच्या केंद्रस्थानी एक तेजस्वी तेजोगोल असतो. भोवताली तबकडीसारखी एक संरचना देखील असते. दीर्घिका अनियमित दीर्घिका. या दीर्घिकेचं विद्यार्थी मित्रांनो नावानुसारच अर्थ आहे. या दीर्घिकेला असा कुठलाच एक आकार नसतो. या दीर्घिका ह्या निळसर रंगाच्या दिसत असतात.